एक पाऊल पुढे दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सरकारनं दिलेल्या चारा छावण्यांमध्ये देखील घोळ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली काही संस्थांनी चार पास 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 चार पाच पाच चारा छावण्या चालवण्यास घेतल्यात मात्र त्या सर्व सुरूच केलेल्या नाहीत त्यामुळे चारा छावण्या अपुऱ्या पडत असल्याची कबुली कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली काही संस्थांनी दुसऱ्या संस्थांना चारा छावण्या मिळू नयेत म्हणून चारा छावण्या मागून घेतल्या त्या चारा छावण्या सुरू झाल्याच नाहीत चारा छावण्या वाटपाच्या नियोजनात घोळ झाल्याचा प्रकार समोर आलाय अशावेळी स्थानिक ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनानं चारा छावण्या चालवण्यास घ्याव्या असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलंय बीड जिल्ह्यामध्ये असं काही अनुभव आला की दहा ठिकाणी परवानग्या फक्त घेऊन ठेवलेल्या आहेत कारण का की त्या ठिकाणी दुसऱ्या परवानगी मिळू नये म्हणजे असे काही प्रकार आहेत परंतु म्हणून मी रा राज्यातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक औरंगाबादला बोलावली होती आणि या सगळ्या दुष्काळी भागातल्या मार्क ज्या मार्केट कमिटी आहेत ज्या सक्षम नाही आहेत त्यांना अन्य जिल्ह्यात जिथे दुष्काळ नाही आहेत त्या मार्केट कमिटीने जर काही रक्कम भाग दिली तर त्याने थांबण्या सुरू केल्या पाहिजे असं आपण सूचना दिलेल्या आहेत चोवीस तास एक पाऊल पुढे